त्यांनी मान्य केलं की शेवटच्या क्षणाला आपण निर्णय घेऊ, काही अडचण नाही, आम्ही तुमच्याकडे कोरा एबी फॉर्म पाठवून देतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला कोणाला निवडणूक लढायची तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोलेंचा माझ्या वडिलांना फोन आला की अमुक अमुक व्यक्तीच्या हातात आम्ही एबी फॉर्म देतोय. माझ्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे आणि तो माझा माणूस जो आहे तो एबी फॉर्म घेऊन त्या ठिकाणी निघाला. ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं त्यावेळेस लक्षात आलं की हे जे दोन कोरे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच अशी धक्कादायक माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली. कोरा एबी फॉर्म दिला म्हणतात. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म सहीचा आहे अध्यक्षांच्या आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. त्यामुळे आम्ही असं सांगण्यात आम्ही सांगितलं होतं की आपण शेवटच्या क्षणाला हा निर्णय घेऊ की सत्यजित लढेल की डॉक्टर सुधीर तांबे लढतील. हे निर्णय आम्ही शेवटच्या क्षणाला घेऊ, तोपर्यंत आपण कोणाची उमेदवारी जाहीर करू नका असं मी स्वतः एच के पाटील साहेबांना भेटून सांगितलं, माझ्या वडिलांनी एच के पाटील साहेबांना सांगितलं आणि त्याचं कारण हे की विधान परिषदेच्या ज्या उमेदवारी असतात या दिल्लीतून ठरत असतात, या मुंबईत ठरत नसतात, या दिल्लीमध्ये ठरत असतात आणि म्हणून आम्ही साहजिक आहे की महाराष्ट्र आणि काँग्रेसचं एक कामाची पद्धत आहे की प्रभारी जे असतात तेच सगळं काही बघत असतात, म्हणून आम्ही प्रभारींच्याच संपर्कात जास्त होतो आणि त्यांच्याच कानावर आम्ही सगळ्या गोष्टी घालत होतो. आणि हे सगळं मी यासाठी सांगतोय की आम्ही पक्षाला सगळ्या गोष्टी वारंवार त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्यानंतर निवडणुकीच्या 2-3 दिवस आधी देखील एकदा एच के पाटील साहेबांची आमची चर्चा झाली की कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मान्य केलं की शेवटच्या क्षणाला आपण निर्णय घेऊ, काही अडचण नाही, आम्ही तुमच्याकडे कोरा एबी फॉर्म पाठवून देतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला कोणाला निवडणूक लढायची तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. हे सगळं झालं. निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला. अर्ज भरायचा शेवटचा दिवस आल्यानंतर त्या दिवशी सकाळी माझं एच के पाटील साहेबांशी वगैरे चर्चा झाली होती. 2 दिवस आधी म्हणजे 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून आम्ही प्रदेश कार्यालयाला संपर्क केला की आम्हाला एबी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात यावे. 9 जानेवारीला ते सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे माणूस नागपूरला पाठवा. माझा माणूस 10 तारखेला सकाळी नागपूरला पोहोचला आणि तो एबी फॉर्म घेण्यासाठी सकाळी तिथे जिथं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं तिथे तो पोहोचला. 10 जानेवारीला सकाळपासून माझा माणूस संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून राहिला, तब्बल 10 तास त्या ठिकाणी बसून राहिला. आणि बसून राहिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोलेंचा माझ्या वडिलांना फोन आला की अमुक अमुक व्यक्तीच्या हातात आम्ही एबी फॉर्म देतोय. माझ्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे आणि तो माझा माणूस जो आहे तो एबी फॉर्म घेऊन त्या ठिकाणी निघाला. 2 एबी फॉर्म घेऊन आता एबी फॉर्म म्हणजे ते काय ग्रामपंचायत निवडणुकीचे एबी फॉर्म नाहीये, ते विधान परिषदेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म आहे. त्यामुळे साहजिकच ते सीलबंद पाकिटात त्या ठिकाणी अध्यक्षांकडून प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले. ते इकडे आले ते 10 तारखेला संध्याकाळी निघाल्यानंतर तो 11 तारखेला सकाळी तो इथे पोहोचला. 11 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली कारण 12 तारखेला शेवट होता. ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं त्यावेळेस लक्षात आलं की हे जे 2 कोरे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच अशी धक्कादायक माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली. आणि ते 2 एबी फॉर्म जे आहेत ते मुद्दाम मी आपल्याला दाखवण्यासाठी आणलेले आहेत. माझ्याकडे 2 एबी फॉर्म. तुमच्या कॅमेराला माझी विनंती आहे की तुम्ही त्याला झूम करा. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म जो कोरा एबी फॉर्म दिला म्हणतात. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म सहीच आहे अध्यक्षांच्या आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. एक औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा, एक नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. मग एबी फॉर्म सारखा महत्वाचा मुद्दा, इतका सेन्सिटिव्ह मुद्दा, इतका गहाळपणे प्रदेश कार्यालयांनी का केला हा माझा पहिला मुद्दा या ठिकाणी प्रश्न आहे.
कारण एबी फॉर्म ही काय छोटी गोष्ट नाही आहे. ही तुम्ही जर पाहिलं तर याच्या सही आहे. तुम्ही बघा प्रदेशाध्यक्षाची सही आहे. तुम्ही झूम करून कॅमेरामनला माझी विनंती आहे की तुम्ही झूम करून हे दाखवा की नागपूर शिक्षक मतदारसंघाचा आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा असे दोन एबी फॉर्म मला देण्यात आले अध्यक्षांच्या सहीचे. आणि आजपर्यंत आज तब्बल इतक्या वेळा माझ्यावर आरोप झाला परंतु आजपर्यंत प्रदेश कार्यालयाने एकदाही हे मान्य केलं नाही की आमच्याकडून चुकीचे एबी फॉर्म गेले. ही माहिती का दडवण्यात आली हा मूळचा मुद्दा आहे. आणि जर मला जर भारतीय जनता पार्टीतून लढायची होती निवडणूक, मला जर अपक्ष निवडणूक लढायची होती, माझा जर तो डाव होता, तर हे एबी फॉर्म चुकीचे आहे हे मी प्रदेश कार्यालयाला कळवलंच नसतं. मी कशाला कळवलं असतं? मी शेवटच्या क्षणापर्यंत थांबलो असतो. परंतु आम्ही तसं केलं नाही. आम्ही 11 तारखेला दुपारी तातडीने निरोप दिला की हे एबी फॉर्म चुकीचे आलेले आहेत आणि आम्हाला नवीन एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाची देण्यात यावी. ते एबी फॉर्म माझ्याकडे 12 तारखेला दुपारी 1:30 आले आणि त्याच्यावर डॉक्टर सुधीर तांबे यांचं नाव होतं आणि त्याच्या पुढे जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेटचा पण एक कॉलम असतो, म्हणजे पहिला उमेदवार जर नसेल तर दुसरा उमेदवार कसा, तिथं नील लिहिलेलं होतं. तिथं सरळ लाईन मारून नील लिहिलेलं होतं, म्हणजे हा उमेदवाराच्या जागी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही ही क्लिअर होतं. आणि जर इतकं मोठा गंभीर चूक प्रदेश कार्यालयाने घेतली तर याची जबाबदारी घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी काय कारवाई प्रदेश काँग्रेसवर करणार आहे हा माझा प्रश्न आहे. दोन चुकीचे एबी फॉर्म त्या ठिकाणी नाशिक पदवीधरच्या आयोगाची माझ्यावर नागपूर आणि हे केले. जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचलं गेलं आणि ते तत्काळ जाहीर करण्यात आली आणि ती जाहीर करण्यात आली असताना म्हणजे महाराष्ट्रातल्या एकाही विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावतीतून जे निवडून आले त्यांचं नाव दिल्लीतून आलं का? नागपूर शिक्षक मतदारसंघातून जे निवडून आले त्यांचं नाव दिल्लीतून वाराला कुठेतरी पक्षाच्या बाहेर ढकलण्याचं एक षडयंत्र म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही अशा पद्धतीचे होते. खरं तर मी ज्यावेळेस फॉर्म भरला तरी सुद्धा मी त्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशी मी HK पाटील साहेबांनाही वारंवार फोन करत होतो. त्यांनी माझे फोन उचलले नाही. नानाभाऊ पटोलेंचा फोन बंद होता. त्यानंतर मी नानाभाऊंचा बंद होता. मी थोरात साहेबांना फोन केला. थोरात साहेब त्यावेळेस त्यांचं ऑपरेशन झालेलं आपल्याला सगळ्यांना माहीत असेल खांद्यावरचं, त्यांचं टाके काढण्याचं काम चालू होतं आणि म्हणून ते ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये होते. तरीही 2:15 त्यांनी मला सांगितलं की सत्यजित आपल्याला काँग्रेसकडूनच लढायचं आहे. मी म्हणलं साहेब आपल्याला काँग्रेसकडूनच लढायचं आहे परंतु एबी फॉर्मची तांत्रिक अडचण आहे, एबी फॉर्म आपल्याकडे नाही. ते म्हणले तू कोरा पाठवलाय. मग मी त्यांना सांगितलं कोरा कोणता पाठवलाय. मग ते म्हणाले मग आता काय करायचं? म्हणलं आता पर्याय आपल्याकडे नाही. ते म्हणले नाही तुम्ही HK पाटलांशी बोलून घ्या. आम्ही ते बोलायला गेलो आणि त्याच्यात 3:15 HK पाटलांनी माझे फोन उचलले नाही. थोरात साहेब म्हणले की सत्यजित मला हे पटत नाहीये काय चाललंय ते, परंतु आता आपल्याला तू HK पाटलांशी चर्चा कर. शेवटी माझ्याकडे पर्याय नसल्यामुळे मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानेच फॉर्म भरला होता. मी अपक्ष फॉर्म भरला नाही. मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानेच फॉर्म भरला परंतु मी एबी फॉर्म जोडू न शकल्यामुळे तो माझा अर्ज अपक्ष म्हणून कन्वर्ट झाला. परंतु मीडियाने किंवा बाकीच्या लोकांनी त्याची शहानिशा न करता अपक्ष भरला अपक्ष भरला अपक्ष भरला अशा पद्धतीची भूमिका मांडली. तिथून बाहेर आल्यानंतर मी माझ्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेसचा उमेदवार आहे. हे माझं पहिलं वाक्य आहे. आपण परत एकदा जा आणि बघा तो व्हिडिओ. मी स्पष्ट लिहिलं, मी सांगितलं की मी काँग्रेसचा उमेदवार आहे. आम्ही महाविकास आघाडीचे घट माझ्या वडिलांनी तर महाविकास आघाडी शब्द देखील वापरला होता तिथे की आम्ही महाविकास आघाडीचे आहोत. आणि अपक्ष असल्यामुळे माझी विनंती राहील की एक तरुण कार्यकर्ता म्हणून एक युवक उमेदवार म्हणून सगळ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची भूमिका मी घेतली. आणि त्याच्यात मी सगळ्याच पक्षांकडे पाठिंबा मागायला जाणार आहे असं सांगितलं. त्याच्यात मी भारतीय जनता पार्टीचा देखील उल्लेख केला. परंतु अशी बातमी सगळीकडे चालवण्यात आली की भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घेणार, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा देणार. आणि मग तेथून पुढे खऱ्या अर्थाने राजकारण जे आहे ते अजून ही जी स्क्रिप्ट पहिली तयार झालेली होती आमची पक्षांतर्गत त्याला बळ देण्याचं काम काही लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि ते पुढं मला म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ढकलण्याचंच काम त्या ठिकाणी बाहेर ढकलण्याचंच काम आम्हाला त्या ठिकाणी झालं. हे खरं तर हे अर्ध सत्य मागचे 25 दिवस चालू होतं आणि म्हणून आज हे खरं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मी बरं एवढं होऊनही थांबलं नाही. एवढं होऊनही ती तारीख 12 तारीख होती.
मी 3:30 बाहेर आल्यानंतर मला पहिला फोन जो आला तो माझे प्रभारी एच के पाटील साहेबांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की काय झालं सत्यजित प्रॉब्लेम. मी त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला. म्हणजे साहेब असं असं झालंय असं असं झालंय, मग त्याच्यामुळे आपण आता इंडिपेंडंट आहोत, परंतु आपण मला पाठिंबा जाहीर करून टाकावा. ते म्हणाले ठीक आहे. मी म्हणलं 16 तारखेला माघार आहे, 16 तारखेपर्यंतची माघार आपण होऊ देऊ आणि पाठिंबा जाहीर करू.